काहीतरी शिक्षा झाली पाहिजे याच्यावर याचीच सगळ्यात सध्या मागणी होते. नाशिकमधली दुसरी बातमी आहे. नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंतमध्ये 15 दुकानं जळून खाक झाली आहेत. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमाराला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे, पण या भीषण आगीत दुकानांचं मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पिंपळगाव बसवंत हा जो भाग आहे, इथे जवळपास 15 दुकानं जळून पूर्णपणे खाक झाली आहेत. रात्री 2 वाजता ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे आणि सकाळपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ही किती भीषण आग आहे आणि अर्थातच संपूर्ण या दुकानांमधला माल, ती दुकानं जळून खाक झाली असणार आहेत, कारण रात्री सुरू झालेली ही आग अगदी पहाटेपर्यंत विझवण्याचं काम सुरूच होतं. याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत, पण पुढची बातमी बघत. मुंबईमध्ये 23वी महापौर चषक कॅरम स्पर्धा झाली आणि या स्पर्धेच्या पुरुष गटात एअर इंडियाचा झहीद अहमद विजेता ठरला. त्यानं मुंबई पालिकेच्या भरत कोळीचा पराभव केला, तर महिला गटात जैन इरिगेशनची मिताली पिंपळे ही विजेती ठरली. या विजेत्यांना महापौर चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. आणि याबरोबरच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.